व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. महाविकास आघाडीची बैठक बोलवली होती. काँग्रेस पक्षाचे नेते आज मुंबई शहरात नसल्यामुळे ते आज येऊ शकले नाही. फोनवर त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न आम्ही केला. लवकरच त्याबाबतीत लवकर निर्णय आणि बैठक होईल अशी आमची अपेक्षा. पण विदर्भातल्या दोन जागा ज्या आहेत ना, नागपूर आणि अमरावती, त्या जागा काँग्रेसच्या असल्यामुळे त्या सोडण्याच्या तयारीत नाही आहे. मग याच्यातला मार्ग कसा निघेल असा? नाही, सोडण्याचं महाविकास आघाडीची एकत्रितपणाने बैठक घेऊन त्याच्यावर सर्वानुमती निर्णय होईल. त्यामुळं त्याच्यावर आता भाष्य करण्याची आवश्यकता नाही. आज 10 जानेवारी उलटली तरी सुद्धा अजून एसटी कर्मचाऱ्यांचा पगार झालेला नाही आहे. मागील सरकारने कोर्टामध्ये आश्वासन दिलं होतं की आम्ही 7 तारखेला पगार होईल, मात्र आज 10 तारखेला आली तरीही पगार झालेला नाही आहे. कसं पाहता, काय सांगाल? नाही, काहीतरी अडचण असेल एसटी महामंडळाची, काही आर्थिक प्रश्न त्यांना असतील, त्यामुळं 2-4 दिवस मागं पुढे झालं असलं तरी मला वाटतं की व्यवस्थापन निर्णय त्याच्यावर घेईल लवकर. खरं म्हणजे ज्यावेळी काश्मीर फाईल्स ऑस्करला पाठवलं जाईल त्यावेळी ही जी सर्व कमिटी आहे या कमिटीच्या उद्दिष्ट आणि कमिटीच्या ॲटिट्यूड किंवा कमिटीबद्दलच एक वेगळं मत आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण होईल. त्यामुळं त्यांनी 5-1 काश्मीर फाईल्स हा सिनेमा निवडला असेल तर मग तो कशा पद्धतीनं निवडला गेला आहे याच्यावर देखील भारतातल्या जनतेला लक्षात येतं. अलीकडचे निर्णय कसे होतात हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. ज्यावेळी हे ऑस्करसाठी जाईल त्यावेळी भारतातल्या ज्यांनी कोणी याचे मेरिट तयार केलेलं आहे त्या समितीबद्दल देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी मतं तयार होतील. आज महानगरपालिकामध्ये 10 नॉमिनेटेड मेंबरसाठी कॅबिनेटमध्ये निर्णय झालेला आहे. कसं बघतं की 10 लोक आता नॉमिनेट मोठी महानगरपालिका मुंबई महानगरपालिका आणि पूर्ण महाराष्ट्र प्रत्येक नगरपालिकेत 10% किंवा 10 जे कमी असेल तिथे 10% ठीक आहे. सरकारच्या अधिकारामध्ये त्यांनी हा निर्णय घेतला असेल. नॉमिनेट करण्याचं स्वीकृत तज्ज्ञ म्हणून घेण्याची जी हे आहे, एक तर आपण एकनाथ शिंदे असतानाच प्रत्येक नगरपालिकेत एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना त्यांनी प्रस्ताव आणला आणि वॉर्ड रचना आणि संख्या वाढवण्याचं काम हे त्यांच्या काळात केलं. त्यावेळी देखील आम्ही ही संख्या वाढवणं योग्य नाही सांगत होतो. आता बसायला जागा त्या सभागृहामध्ये आहे त्याच्या मर्यादेत तरी ही संख्या असेल अशी आपण अपेक्षा करूया. एक समान नागरिक संहितासाठी मुख्यमंत्रीकडे पत्र दिले आहेत आणि उत्तराखंडचं तो दिलेलं आहे. उत्तराखंडमध्ये जसं झालं समान नागरिक कानून संहिता ते तिथे महाराष्ट्रामध्ये कोणीतरी पत्र दिलेलं आहे, अजून सरकारने त्याच्यावर भूमिका केलेली नाही त्यामुळे त्याच्यावर भाष्य करण्याची आवश्यकता. राज्यांमध्ये महापुरुषांचा अपमान करतात, मात्र तमिळनाडूमध्ये एक गोष्ट पाहायला मिळाली की ज्या महापुरुषांचं नाव नाही घेतलं त्या मुख्यमंत्र्यांनी थेट राज्यपालांना कुठल्या प्रकारचं त्यांचं थांबवलं नाही आणि त्यांना ऐकून दिलं गेलं की एक महापुरुषांचं नाव घेत नाही तर मग तुमची काय गरज आहे, हे पहिल्यांदा देशामध्ये पाहायला मिळालं. तुम्ही ट्विट पण केलं त्या महापुरुषांचा अवमान करणं हे भारतीय जनता पक्षाचं प्रमुख सूत्र आहे. ज्या राज्यात जे ज्यांना मानतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण देश मानतो त्यांचाही नावाचा उल्लेख राज्यपाल महामहिम राज्यपाल तामिळनाडूचे यांनी टाळला. हे राज्यपाल हे स्वतःच्या बुद्धीनं काम करत नाहीत तर त्यांना कोणीतरी सांगतं त्यांचा बोलविणारा धणी वेगळा आहे असा त्याचा अर्थ आहे. आणि जाणीवपूर्वक मुद्दामून अशा गोष्टी करायच्या
की ज्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण व्हावी, समाजामध्ये तणाव निर्माण व्हावा, अशी भूमिका राज्यपाल महोदय, आता महाराष्ट्राच्या राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा बद्दल अनुद्गार काढले, महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल अनुद्गार काढले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल काढले, तीच व्यवस्था तीच गोष्ट आज तामिळनाडूत होते. म्हणजे राज्यपालांच्या माध्यमातून आपल्या मनाच्या विरोधी जी राज्य आहेत त्या ठिकाणी गोंधळ निर्माण करण्याचा एक कट हा सतत भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र भारतातल्या वेगवेगळ्या राज्यात करते, हा त्याचं एक उदाहरण आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.